ग्राहकांच्या बेजबाबदारपणाचा फटका दुकानदारांना बसणार असून गृहसंकुलांना देखील दंड प्रक्रियेच्या कक्षेत आणण्यात आले. ठाणे महापालिकेच्या कडकडीत नियमावलीमुळे मास्क न लावणं, थुंकणं, बेकायदेशीर प्रवास नागरिकांना चांगलाच महागात पडणार आहे. पालिकेच्या नियमावलीनुसार कोरोना नियम मोडणाऱ्या ग्राहकांना 500 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. शिवाय अशा ग्राहकांना वस्तू देणाऱ्या दुकानदारांनाही 1000 रुपयांचा भरदंड बसणार आहे. विशेष म्हणजे अशी दुकानं कोरोनाचं संकट संपेपर्यंत बंदच ठेवण्यात येणार आहेत. टाळेबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी दुकानांना 7 ते 8 वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. ही दुकानं संसर्गाची केंद्र ठरू नयेत यासाठी पालिकेनं दुकानांना कडक नियमावली लावली आहे. सामाजिक अंतर ठेवणं, दुकानांना प्लास्टिक किंवा काचेचं आवरण लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मास्कशिवाय कोणत्याच ग्राहकाला माल विकत न देण्याची सक्त सूचना करण्यात आली आहे. मास्कशिवाय ग्राहक दुकानात सामानाची खरेदी करण्यासाठी आला तर पालिकेचं गस्ती पथक त्याच्याकडून 500 रुपयांचा दंड वसूल करणार आहे. पण त्यासोबतच दुकानदारालाही 1000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. दाट लोकवस्ती असलेल्या भागातील फेरीवाल्यांसह दुकानांना मोकळ्या मैदानात हलवण्याच्या हालचाली ठाणे महापालिकेनं सुरू केल्या आहेत. त्यासाठी संबंधित प्रभाग समितीमधील सहाय्यक आयुक्तांना पाहणी करून अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच आवश्यकतेनुसार दुकानांच्या वेळा बदलण्याचे निर्देशही दिलेत. केवळ दुकानदारांनाच नव्हे तर नियम मोडणाऱ्या सर्व आस्थापना, वाहतूकदार तसंच गृहनिर्माण संस्थांनाही ठाणे महापालिकेनं दंडाच्या कक्षेत घेतलं आहे. ज्या इमारतींमध्ये 5 पेक्षा जास्त रुग्ण आढळतील ती इमारत सील करून त्या परिसराला सूक्ष्म कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात येणार आहे. या ठिकाणी नियमांचं कडेकोट पालन करण्याचे आदेश देण्यात आले असून ज्या गृहनिर्माण संस्था त्याकडे कानाडोळा करतील त्यांना 10000 रुपयांचा दंड तसंच व्यक्तिगत 1000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. शिवाय विनाकारण खासगी वाहतूक केल्यास 1000 रुपये दंड, रिक्षा, बस, रेल्वेमध्ये विनामास्क प्रवास केल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.